आपल्याला तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय, त्यांना योग्य दिशा दिली तर 3 महिन्यात राज्याचं चित्र बदलेल असा पवारांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर अजित पवार म्हणजे पक्ष नव्हे असंही पवारांनी साताऱ्यातल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय. त्याचप्रमाणे काँग्रेसची विरोधी पक्ष नेत्यांची मागणी रास्त असल्याचंही ते म्हणाले. ठिकठिकाणी फार मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि त्याच्यात 70-80% तरुण हे मजबूतीने स्वागताला आणि पाठिंबा द्यायला उभे आहेत हे चित्र मी सगळीकडे पाहतोय. आम्ही लोकांनी कष्ट केले, या सगळ्या तरुणांना योग्य दिशा दिली, कार्यक्रम दिला, तर माझी खात्री आहे की 2 ते 3 महिन्याच्या प्रयत्नानं सगळं महाराष्ट्राचं चित्र राष्ट्रवादीला अनुकूल करण्याच्या संबंधीची भूमिका बजावता येईल. ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त स्ट्रेंथ आहे तो पक्ष मागणी करू शकतो आणि ते नेता पदावर बसू शकतो. आत्ता माझी जी माहिती आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची, बहुतेक काँग्रेस पक्षाकडे सगळ्यात जास्त सदस्य आहे आणि सगळ्यात जास्त सदस्य काँग्रेसकडे असतील तर विरोधी पक्ष नेता या पदावर त्यांनी मागणी केली असेल त्याची मागणी रास्त आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे